श्वास सावयाचा देहलाज तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबर्या पलाड शोधते खुणा सुखाचा गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनक्षणते केशरी अरे त्या जोशींच्या मुलाच्या लग्नाला घेऊन गेले होते मी तिला. मी जरा जबरदस्तीनेच तिला नेलं होतं. मला वाटलं होतं यावेळी काही नाही होणार. पण नऊ वाजल्यानंतर घरी जाते म्हणायला लागली. आणि मग ऍज युजुअल काही ऐकलंच नाही रे. निघूनच गेली ती. पण बाकी काय बरी आहे ना ती? हॅलो मानस. मानस आर यू ऑल राईट? म्हणजे जरा टेन्स वाटतोस. राईट मॅम. आपण उद्या बोलूया का? हो नो प्रॉब्लेम. नो इश्यूज. टेक केअर. गुड नाईट. हाय राधा. राधाच नाव ना तुझ? हो. अगं तू एकटी काय करतेस इथे? सगळ्या जणी तिथे खेळतायत. तू नाही गेलीस त्यांच्यात खेळायला का? ग का नाही जात त्यांच्या बरोबर खेळायला? का नाही जात? नाही जात. अगं तेच तर मी विचारते, का नाही जात? किती मज्जा दंगा मस्ती करतायत. खूप छान वाटेल तुला. जा ना त्यांच्यात खेळायला. जा. नको, मला एकटेच बरं वाटत. बर. आज तुला एक गंमत सांगू का? मी सगळ्यांसाठी खूप गिफ्ट आणले आहेत. तुला काय हवंय सांग मला. खूप काय काय आहे. कलर पेन्सिल्स आहेत, पझल्स आहेत, हेअरबँड्स पण आहेत, आणि आणि काय गोष्टीची पुस्तकं आहेत. काय हवं तुला सांग. काही नको. असं कसं? काही नको असं कसं? हा काय हवं सांग. मला आई हवी. पण आई तर देवा घरी गेली. ती कधीच भेटणार नाही. मॅडम, तिच्या आई बाबांचं लग्न झालं नव्हतं आणि तिची आई ब्रेन ट्यूमरने वारली. मिसेस देशपांडे, हे सगळं माहिती आहे मला. मी काही नावापुरती ट्रस्टी नाही आहे. इथल्या प्रत्येक मुलीची सगळी हिस्ट्री माहीत असते मला. खूप सेन्सिटिव्ह आहे राधा. नीट काळजी घ्या तिची. 15-15 दिवसांनी तिच्याबद्दलचे रिपोर्ट्स मला मिळू दे. आजपासून मी तिची आई आहे.
रिया ये राधा कुठे मॉर्निंग मॉन रिया हे बघ राधा कुठे गेली सांग ना मला अरे मला सकाळी खूप लवकर जाग आली मी बघितलं तर शी वॉज ऑलरेडी गॉन ऑलरेडी गॉन आई एम वरीड रिया ती घरीच गेली असेल ना लेट मी चेक मानस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅम राधा राधा बरी आहे पहाटे चाली घरी गेलं टेन्शन मानस सायकेट्रिस्ट तू असलास तरी मी सुद्धा काय यस मॅम एक्सेप्टेड ओके हॉस्पिटल मध्ये भेटू हा यस मॅम हॅव अ ग्रेट डे यू टू बाय या बाय राधाचं काय झालं सांगितलं नाहीस मला काय नाही ग मी उगाच टेन्शन घेत होतो काय माझं प्रोफेशन हे असं पडलं त्यातून मी मनाचा डॉक्टर बरी आहे ती घरी व्यवस्थित पोचली रात्री 2:30 आपल्या घरी आली ती ऑड नाही म्हटलं मानस प्रिया तुला माहिती आहे ना सगळी हिस्ट्री डॉक्टर सई प्रधान आणि मी आम्ही दोघ जणच तिच्या जवळची माणसं होत आणि त्यातून मी तिला ट्रीट करत असल्यामुळे तिला कुठलाही प्रॉब्लेम आला ना तरी ती माझ्याजवळ आहे आणि हो शी क्वाईट लाईक्स यू त्यामुळे ऍक्च्युली मानस एक विचारू हो विचार ना तुम्ही दोघांनी का नाही लग्न केलं आय मीन यू बोथ लुक मेड फॉर इच अदर तिचे तू सगळे मूड सांभाळले असतेस बघ ना कशी उदास उदास असते सगळे पांढरे ड्रेसेस काही रंगच नाहीत तिच्या आयुष्यात बिचारी बिचारी नाहीये ती गुड मॉर्निंग मॉर्निंग आणि तुला आवडत नाही माहिती आहे पण तरीही हॅपी बर्थडे तुम्ही आज हॉस्पिटलला येणार आहात का मी तुला विश केलं राधा गालांची इस्त्री बिघडवून थोडी हसली असतीस तर मला आवडलं असत जी गोष्ट मला आवडत नाही ती मी का करू काय आवडत नाही गाल्यांची इस्त्री का मी वाढदिवस पण कधी कधी इतरांसाठी जगावं की हसावं थोडस इतरांना बरं वाटेल म्हणून थँक यू म्हणावं जमल्यास नाही आय नो खूपच कष्ट पडतील तुला यासाठी नाही ठीक आहे पुढच्या वर्षी जे मला विश करतील त्यांना थँक्यू पण म्हणेन आणि मी लोकांसाठी पण जाईन ओके राधा देवी समस्त मानव जातीवर फार मोठे उपकार होतील नॉट बॅड एनिवे काल लग्नात जे झालं म्हणजे त्या सौरभच्या एकदम कानाखालीच आवाज काढलास तू तो केवळ गैरसमजामुळे राधा अगं त्या सौरभ धर्माधिकारीला मी ओळखते चांगला मुलगा आहे तो
आहे, थोडासा वात्रट आहे पण चांगला आहे. मी माझ्या डोळ्याने जे बघितलं ते सांगते तुला. तुझा पदर खुर्चीत अडकला होता, त्या सौरभनी खेचला नव्हता. एक तर तू कधी कुठल्या सोशल इव्हेंटला येतच नाहीस, मी अगदी जबरदस्ती केली म्हणून काल आलीस. कुणाचंही लग्न बघताना का एवढी अपसेट होतेस राधा? एकदम अशी मेमरी सायकल मध्ये जातेस, त्यात तुझ्या आठवणी, तो भूतकाळ आता विसर, सोडून देते. तुला खरं सांगते, तू जरा ओव्हर रिॲक्ट झालीस काल. अगं ती मुलं सगळी अशी दंगा मस्ती मजा करत होती, तू उगीच एवढी गंभीर झालीस, हो की नाही? सॉरी, आय एम सॉरी. सकाळी सकाळीच मोठं लेक्चर दिलं मी तुला, त्यातून तुझा आज वाढदिवस. हे भगवान, कैसी गलती हुई मुझसे, इस गलती की सजा दे मुझे भगवान, उठा ले मुझे, उठा ले. हे भगवान मुझे उठा ले हे वाक्य बोलणं तुम्ही बंद करणार आहात का? किती वेळा ओरडली मी तुम्हाला? अगेन सॉरी. सॉरी काय माहितीये का? तुमचा भगवान माझं बिलकुल ऐकत नाही मला पक्क माहितीये, म्हणून मी बिंदासपणे त्याला म्हणत असते उठाले उठाले उठाले. इथे कुणाला मारायचंय? मला मस्त आयुष्य एन्जॉय करायचंय. अजून मधून चिडवत असते मी त्याला. मी निघते हॉस्पिटलला, तुम्ही येताय? नाही, तू पुढे हो, मी नंतर येते. आणि हो, त्या प्राची जाधवच्या केसची काय प्रगती? क्रिटिकल आहे, सीजर करायला लागेल, ब्लड प्रेशर पण हाय तिचं. हा, पण मग तिचं कलर डॉपलर आणि बायोफिजिकल प्रोफाईल करून घे, मगच काय तो डिसिजन घे. ते दोन्ही टेस्ट आज करणार आहे मी, त्याचे रिपोर्ट आले की मी तुमच्याशी डिस्कस करते, मग ऑपरेशन कधी करायचं त्याचा निर्णय घेऊ आपण. ओके, ऑल द बेस्ट. आणि हॉस्पिटलला जायच्या आधी तुझ्या देवाला भेटून ये. हो, जाते देवळात. यू राधा, तू तुझ्या सगळ्या प्रेमाचं डबोलं त्या देवाच्या पायाशी नेऊन ठेवतेस, पण माझा देव कोण आहे माहितीये? माझी प्रेमाची माणसं, माझे पेशंट्स, आणि मुख्य म्हणजे तू. जमल्यास त्या सौरभ धर्माधिकारीला सॉरी म्हण. मी हे नंबर SMS करते तुला. निघते. फुगा कोणा कोणाला हवाय?
नहीं खाली पकड़। हाय नीट खा नीट खा नीट पकड़। हाय हेलो तुम्ही मला ओळखलं नाहीत? मी मनोज कुमार आई मीन शाहरुख खान। आता तरी ओळखलं असेल। ओळखलं ना। मला आनंद आहे की मी शाहरुखच्या गालावर चापट मार। हॅलो लाफा म्हणा, मुस्काटात वाजवली म्हणा, कानफाटात आवाज काढला म्हणा, मला माहित नव्हतं तुम्हाला एवढं सुद्धा हसता येत नाही। एक पुरेशी नव्हती का? पुरेशी नव्हती, नऊ दाढा पडल्यात काल माझ्या, नऊ। व्हेरी फनी। एनिवे काल मला डॉक्टर सई प्रधानांनी सांगितलं की तो पदर तुम्ही खेचला नव्हता। थँक डॉक्टर सई प्रधान। सई प्रधान जेव्हा लहान होते ना तेव्हापासून ते मला ओळखतात। आय मीन मी जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून मला सई प्रधान ओळखतात। आणि प्लीज तुम्ही मला आहो जाऊ नका करू, कारण काय आहे ना मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे। इफ आय एम नॉट मिस्टेकन तुम्ही डॉक्टर राधा मनोहर, राईट? वय वर्ष 28। मी सौरभ धर्माधिकारी, एज 23। सो आपल्या 5 वर्षाचं अंतर आहे। प्लीज तुम्ही मला आहो जाऊ नका करू, फक्त अरे तुरे। व्हेरी फनी। एनिवे कालच्यासाठी आय एम सॉरी। सॉरी? व्हॉट सॉरी? एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्या पाया पडला तरच तुमचं सॉरी ऍक्सेप्ट करेन मी। व्हॉट? जोके जोके, तुमचं सॉरी ऍक्सेप्ट करेन मी, पण एका वटीवर। इथून 5 मिनिटांवर माझं घर आहे, तुम्ही घरी कॉफी प्यायला आलात ना तर तुमचं सॉरी ऍक्सेप्टेड, तर मी मान्य करेन की तुमचा राग गेला। हवं तर कॉफीचे पैसे द्या। माझी वहिनी या जगातली सगळ्यात उत्कृष्ट कॉफी करते। प्लीज आय एम सॉरी, मला वेळ नाही आहे। आय एम सॉरी। तुम्हाला ऑप्शन नाही आहे। एक्सक्यूज मी? हा म्हणजे तुम्हाला यावंच लागेल। नाही जमणार मला आता। ऑप्शन नाही आहे, तुम्हाला यायला लागेल। मी नाही येणार आहे। प्लीज प्लीज तुम्ही माझ्याकडे या। काय करते? उठा, काय करताय? प्लीज उठा। प्लीज काय करताय? अहो काय करताय? उठा तुम्ही। प्लीज प्लीज काय करताय? उठा उठा तुम्ही। उठा काय करताय? प्लीज 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 अहो येते। उठा तुम्ही, उदी उठा। नक्की येत आहे। ओके थँक्यू। रे काय निघा, काय शो लावला का इथे? चला 5 मिनिटांवर घर आहे माझं। कशा येत आहे? घोड्यावरून का विमानाने? अंजुकी काय 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 चाललंय काय? मला मला बघू दे, दाखव दाखव। नाही नाही ते पेशंटचे ब्लड रिपोर्ट आलेत, मेल वरती चेक करत होतो। मेल बघत होतास का फिमेल बघत होतास? काहीतरी काय मी आता बघितली? नाही नाही कोणातरी मुलीचा तू फोटो बघत होतास? छे छे तसं काहीच नाही। मला दाखव। नाही नाही मला अहो मला दाखव। ब्लड रिपोर्ट बघून तुम्ही काय करणार? मी काय नाही करणार, मला बघायचं आहे। नाही तसं नाही केदार, मला दाखव, मला मोबाईल दे केदार। केदार ओ थांबा 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 थांबा, तुम्हाला माझं घर कडे पाहिजे। बाय थँक्स हा घरी यायला हो म्हणाल्याबद्दल। आणि आय एम रिअली सॉरी, नाही म्हणजे नौटंकी गेली ना खूप। आय वॉज जस्ट जोकिंग नो। मी मला ऑलरेडी 3 वेळा सांगितलंय। हो पण सांगणं गरजेचं आहे ना, कारण तुम्हाला बांधून ठेवायला पाहिजे, ना तर तुम्ही चिडणार, मुस्काळात मारणार आणि युटर्न मारून निघून जाणार। ओ हॅलो हॅलो, त्यामुळे मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला। हा ते तुमच्या चेहऱ्यावरनं कळतच की मी एकदा सांगितलं म्हणजे मी सांगितलं। येस थँक्यू। फक्त आय नो तुम्हाला खूप उशीर होतोय मला माहिती आहे, पण माझं घर हे काय इथेच आहे, त्यामुळे तुम्हाला हवं असलं ना तर आपण विमान घोडा आगगाडी काही अरेंज करू शकतो। आणि तसंही घरी यायचं, सीमा वहिनीच्या हातची गरम गरम कॉफी प्यायची आणि मग मी तुम्हाला स्पायडरमॅन सारखा स्क्रीन सोडायला येणार लगेच। आय एम सॉरी परत एकदा या ना।